नवी मुंबईतील तळोजा औद्योगिक वसाहतीमधील 10 कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली. शहरात मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई केली असून तळोजा औद्योगिक वसाहतीमधील 10 कारखान्यांना इशारा देण्यात आला आहे. येथील नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांविरोधात तक्रार केली होती. त्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी रात्रीच्या वेळी औद्योगिक वसाहतीत पाहणी दौरा केला. या दौऱ्यादरम्यान 3 कारखाने बंद करण्यात आले तर 1 कारखान्याला प्रस्तावित आणि 6 कारखान्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आले. तळोजा MRDC मध्ये होत असलेल्या प्रदूषणावर मी राष्ट्रीय हरित लवाद न्यायालय दिल्ली तसेच सुप्रीम कोर्ट दिल्ली इथे प्रदूषणावर याचिका दाखल केली आहे आणि न्यायालयात मी साधारण 3 वर्षापासून हा लढा देत आहे. एवढे असूनही तळोजा MRDC मध्ये सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणात हवेमधून प्रदूषण सोडत आहे याची तक्रार मी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना मेलद्वारे केली होती आणि त्याची मेलची दखल घेऊन प्रदूषण अधिकाऱ्यांनी पाहणी केली आणि त्यांच्याही निर्देशात आले आणि 10 कारखाने बंद करण्यात आलेले आहेत.